सध्याच्या स्पर्धेच्या युगात शहरी विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करण्यासाठी गुण संपादन करायला हवे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रीटघर येथे केले. बोर्ड परीक्षेचा प्रारंभ होणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या रीटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थी शुभचिंतन आणि मिनी सायन्स लॅबचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. दीपक फर्टिलायझर्स तळोजा यांच्या आर्थिक सहाय्यातून मिनी सायन्स लॅब सुरू करण्यात आला आहे. या लॅबचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सिनियर जनरल मॅनेजर सतीश देसाई, दीपक फर्टिलायझर संतराम चलवाड, संदीप काकडे, दुंद्रे ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोपी, उपसरपंच जयदास चौधरी, विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटी सदस्य बळीराम भोपी, बाळाराम भोपी, विलास भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, विष्णू भगत, कृष्णा पाटील, पोलीस पाटील, दीपक पाटील, माजी सरपंच अनुराधा वाघमारे, जयवंत भोपी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या तसेच क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा क्रीडा प्रमुख अमित पाटील, प्रशासकीय ग्रेड परीक्षेत कला शिक्षक चेतन भोईर आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तर स्टेज मॅनेजमेंटवरील रिसर्च इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रिएटिव्ह रिसर्चमध्ये पब्लिश झाल्याबद्दल माळी मॅडम शासकीय NMMS परीक्षेत विद्यालयाचे श्रेया बोराडे, अभय सुरवडे या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल तसेच NMMS विभाग प्रमुख गंधे आणि रयत रायगड विभाग वक्तृत्व स्पर्धेत विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक आदिती भोपी, विभाग प्रमुख डाऊर मॅडम आणि विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.